काल कॅबिनेटमध्ये हा विषय आलेला होता. त्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस नवीन वर्षामध्ये अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस, म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतरचं मी सांगतो आहे, त्याच्यामध्ये ते अधिवेशन सुरू होत असताना त्याच्याबद्दलचं आपल्याला राज्यपालांचं अभिभाषण हे असतंच, बजेट अधिवेशनात तर असतंच, ते तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं ते अभिभाषण होत असताना तिथं तेवढा मोठं सभागृह, तिथं व्यवस्था तिथं नाही आहे. बाकीच्याही बाबतीमध्ये तुम्हाला मध्ये आठवत असेल की तिसरी करोनाची लाट ही इतकी जोरात वर आलेली होती. दुसऱ्या लाटेच्या वेळेस आपल्याला सगळ्यांनी सांगितलं होतं, तज्ज्ञ लोकांनी, WHO-नी, जे काही वेगवेगळे प्रकारचे आपले टास्क फोर्स आहेत त्यांनी, सेंट्रलमधल्या सार्वजनिक आरोग्य विभागाने, आपल्या राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाने, की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलं ही त्याच्यामध्ये बाधित होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपण तशी तयारी केलेली होती. परंतु नंतर तिसरी लाट आली आणि जगामध्ये काही काही ठिकाणी झालं तसंच झालं. आपल्या मुंबईत आपण बघितलं की एकदम ती लाट, एकदम संख्या पॉझिटिव्हची वाढली आणि एकदम तेवढ्याच जोरात ती त्या ठिकाणी खाली आली. अशा घटना घडतात. शेवटी कुणी राज्य कारभार करत असला तरी प्रत्येकाचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं, त्याची काळजी घेणं हे प्रथम प्रत्येकाचं कर्तव्य असतं, राज्यकर्त्यांचं कर्तव्य असतं. त्या भावनेतनं ह्या सगळा विचार करण्यात आला आणि त्याच्यातून काल तसा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण हा जरी निर्णय घेतलेला असला तरी पुढच्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये, कारण हे अधिवेशन मोठं असतं, कमीत कमी 3 आठवड्याचं 4 आठवड्याचं अशा प्रकारचं असतं, आणि ह्याच्यातून तुम्हाला आठवत असेल दुसरं आपलं मागचं अधिवेशन, जे हिवाळी अधिवेशन आपण ज्याला म्हणतो, ते हिवाळी अधिवेशन पार पडत असताना आम्ही एकाडेक तिथं आतमध्ये बसायचो, तुम्ही पण मीडिया तिथं पाहत होता ते सगळं, आणि आपण 5 दिवसातच अधिवेशन संपवलं. पत्रकार मित्रांनो, 6व्या 7व्या दिवशी जवळपास 60 ते 70 आमदार पॉझिटिव्ह आले आणि 15 ते 20 मंत्री पॉझिटिव्ह झाले. हे फक्त मी लोकप्रतिनिधींचा बोलतोय, अधिकारी आणि IAS ऑफिसर, IPS ऑफिसर ही तर गोष्ट वेगळीच. म्हणजे अजून 2-3 दिवस जर अधिवेशन चाललं असतं तर काय घडलं असतं ते आपण बघता. मात्र विरोधक जर अधिवेशन कमी दिवसाचं घेतलं तर यांना मुद्दामून पळवाट काढायची, अमुक करायचं, तमुक करायचं. वास्तविक त्या अधिवेशनामध्ये देखील आम्ही 24 बिलं मंजूर त्या ठिकाणी केली आणि बहुतेक सगळी बिलं चर्चा करून मंजूर त्या ठिकाणी केली. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, हे मला स्पष्टपणे आपल्यासमोर सांगायचं आहे, आपल्यामार्फत जनतेला पण सांगायचं आहे. त्याच्यामुळं ह्यावेळेसचं अधिवेशन नाईलाजास्तव आम्हाला इकडं घ्यावं लागतं, कारण आमदार निवासामध्ये पण पॉझिटिव्ह, कोरोना पॉझिटिव्ह पेशंट हे त्या ठिकाणी ठेवले गेलेले आहेत आणि काही वेगवेगळे सुझाव आलेले आहेत. त्याच्याबद्दल राज्याचे प्रमुख कॅबिनेटला सांगताना म्हणाले की बाबा पुढच्या वेळेस आपण हे जरूर 2-3 अधिवेशनं 3-4 अधिवेशनं आपल्याला मुंबईला घ्यावी लागली, परंतु पुढच्या काळामध्ये आपण विदर्भाला पण अधिवेशन देऊन तिथले पण प्रश्न सोडून, इथं जरी अधिवेशन असलं तर इथं आपण उभ्या महाराष्ट्राचे चांद्यापासून बांध्यापर्यंतच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस करार झालेला आहे त्या करारामध्ये दरवर्षी 1 अधिवेशन तिथं घेतलं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी करार झालेला आहे. पण संकटच हे करोनासारखं असं आहे की ज्याच्यातून नाईलाजास्तव आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागलेला आहे, ही वस्तुस्थिती मात्र मी मान्य करतो. छत्रपतींचा विचार म्हणजे